नमस्कार, मी आज तुम्हाला उपवासाचा रताळ्याचा उपमा कसा करायचा ते दाखवणार आहे। मी याप्रमाणे माप घेतलेले आहे, दोन रताळी घेतलेली आहे, तिथे दोन टीस्पून तूप आहे, दोन टीस्पून दाण्याचं कूट आहे, तीन चार थेंब लिंबाचे। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन टीस्पून, थोडं पाणी, दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या, एक टीस्पून जिरा आहे। आपण ह्या रताळ्याचे सालं काढून घेणार आहोत। आपण रताळ्याची सालं काढून घेतलेली आहेत, धुवून घेतलेली आहेत, नाहीतर ती काळी पडतात। आता ती आपण किसून घेऊया। आपण रताळं किसून घेतलेलं आहे, असं याप्रमाणे रताळ्याचा किस करायचा आहे। आपण इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात आता जिरं टाकूया, ते तळतळल्यावर मिरच्या टाकूया। नंतर हा किस केलेला आहे तो टाकूया, नंतर मीठ घालूया, दाण्याचं कूट आहे ते घालूया आणि एकजीव करून घेऊया। मंद गॅसवर करायचं आहे, नाहीतर तो जळून जातो। नंतर त्यात थोडं पाणी शिंपडायचं आहे, जास्ती टाकायचं नाही आहे, फक्त थोडंसं झपका मारायचं आहे आणि मंद गॅसवर ते झाकण ठेवून शिजू द्यायचं। मध्ये मध्ये बघत राहायचं, नाहीतर तो पीस जळून जातो। मध्ये एकदा परत बघायचं की पाणी लागतंय का, थोडं पाणी टाकूया त्यात। एक दोन वेळा मध्ये मध्ये बघत राहायचं, नाहीतर ते लागून जातं। आपण बघूया आता झालंय का। आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे। त्यात आपण लिंबाचा रस टाकूया आणि सर्व करायला घेऊया। तो आपला उपमा तयार झालेला आहे, आता आपण तो गार्निश करायला घेऊया ओल्या खोबऱ्याने। आपला हा उपमा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी कशी वाटली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका।